चला चला जेवण करायला चला। या बघा या जेवण करा। चला तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याला दाखवते। फोनला चार्जिंग करायला गेले होते। अगं ताट फुटन ताय घे दुसरा भात खायला। स्वयंपाकाला उशीर झाला काय करावं? पाणीच नव्हतं मग पाणी आणायला कारभारी जे गेलं ते कारभारी बी तिकडच आणि पाणी बी तिकडच आणलं पाणी 8 वाजता मग तिथून स्वयंपाक उशिरा। तुमच्याकडेच येणार म्हणल्यावर आता तुम्हीच गेलता पाणी आणाय म्हणल्यावर तुमच्याकडेच येणार ते। हॅलो त्यांच्या मोठ्या वहिनीचा फोन आलाय मोठ्या जाऊबाईचा। बोल की हॅलो बघू इकडे आवडी नेट चालू झालाय। हॅलो हॅलो व्हॉट्सअप ह्यांच्याकडे व्हॉट्सअप चालू नाही कसला फोन करताय? हा व्हॉट्सअप नाही ह्यांच्याकडे बर माझ्या फोनवर करते मग 2 मिनिटानं। हा आता माझ्या फोनवर फोन करते ते आमच्या दिराच्या बारक्या पोराचा वाढदिवस आहे आणि ह्यांना दिली वाटत पार्टी मला। तर चला आपल्याला जेवण करायचंय भाजी दाखवायचे तुम्हाला काय काय बनवलंय काय काय नाही बनवलं ते सगळं तुम्हाला दाखवायचं। तर जेवण करायला या आष्टीचं मटन भाजीला तरी आवडत नाही तिखट लागतं त्याच्यामुळे काय तरी देणार नाही देऊ पण नको। उलट त्यांना तरी आवडती तरी घेतात उलट हे असलं पांढरं कालवण तर कवच नाही एकदा तरी मुळे भांडण लागलं तुला नाही माहिती लागलं होतं। इंदापूरमध्ये इंदापूरचं सोड आता मध्ये तुम्ही सगळे आल्यावर इकडं त्याच्यामुळे तरी खात्यातून पुरेच्या लग्न नाही भाकर चुरत्यातून नाश करतात तिखट कमी असलं तर घ्यायची आणि ते बी मटण का तसं दिलंय कारण का त्यांना दातात अडकत चिकन त्याच्यामुळे त्यांना तसं दिलंय मटण। ए मला नाही बाबा तसलं काय ते कमी कर माझं तुम्हाला फक्त माझ्या आवडीच आहे ते तसं ठेवते दातात अडकते त्याच्यामुळे तसं त्यांना तेवढं दिलंय फक्त तुम्हाला दिमत होते मला नग तर बरं जेवढं आहे तेवढं राहू दे आता। तर हा बा काय हित चिकनची फंटास्टिक भाजी कसं दिसते ना दिसू द्या भाताचं घेतलं आता हाताने धरून काय पालत करायचं होत बनवली बिर्याणी बिर्याणी थोडी हलव ग कसले हलके फुलके ह्या बघा सगळे सुटसुटीतच आहे मोकळे फटफटे 100 रुपये किलो वाला आहे आपल्या हाय घरी कस तरी करून खातोय आणली आपलं तेवढा पाहून चार भाकरी पण एक नंबर फॅन्टॅस्टिक ते कांदा लसूण कोण स्वाती 45 रुपये किलो ते 45 रुपये किलोचे नाही म्हणते 45 किलो असेल आहे का नाही माझं वजन आहे 38 41 खात पियत जा जरा उठायचं काम करायचे लोकांचे। तर चला आमच्या स्वातीनं बनवलेला स्वयंपाक खावा की आता खावा की सांगा की कसं बनवलंय ह्यांना कळत नाही ह्यांना काय कळत चव तर कळेल की तुम्हाला मला फक्त तिखट कळतं बघा तिखट लागले तिखट हा असल ना तर आणणार आपल्याला कळत चांगलं झालंय का बायकोच कौतुकच करणार तुम्ही आहे का ना काय कसं झालंय ग तुम्ही आईच कौतुकच करणार थांबणार मीच बघते डब्यात काय आणलंय रानात जेवण केलं नव्हतंच काय
का बघा रानात डबा न्यायलाय रानात डबा न्यायलाय आणि तिकडनं चपात्या लगेच महागारे ये जेवायला आता मी बघते कार बघून बघितलं त्यांना तर कळत बी नाही मीठच कमी हा मी खरं खरं सांगते बरं का मी उगा फेकत नाही बोट कसं घातलं मध्ये कॅमेरा बाहुले ना मला खरं दारू आणि म्हणशील तर मी तर शेजारी ऐकते तो हे ना सांग मी खर खर सांगत असते या भाजी कशी झाली मी फेकत नसते खोट बी बोलत नसते तुम्हाला कसं लागतं कालवण आम्हाला काय फक्त पोटात भर पडलो तर कालवण थोडस आळणी झालंय आणि तुम्हाला तर माहितीच आहे मला लिंबू शिवाय तर मी हो का लिंबू आहे की मग काय पण असू द्या लिंबूच लागतं तेवढं हा आणि तुम्हाला बिर्याणी पण दाखवणार आहे मी खाऊन तर चला आता भाकर झाली कालवण झालं खाऊन तिखट तर लय लागलं लिंबू अख्खं पिळलं तरी तिखट लागलं आता खायची बघा बिर्याणी चार बार तर फसफूस फसफूस करायला लागला त्यांना ठेवलंय बघा इकडं 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 मटण आणि काला खाल्ला काय करावं तिखटच त्यांना लय लागायला लागलं आणि ही बिर्याणी दाखव झालं जवळनं अगं एकदम सुटसुटीत भरलाय पण हे गरम असल्यामुळे जरा चिटकून बसलाय मटण घ्या मटण खाणार कोणी सुद्धा नाही चिकन मटण म्हणजे रसा आवडतो सगळ्यांना त्या बोटक्या खाणार कोणच नाही आणि उग किती बी मटण आणलं यार नाही तर मला तर कणा जत्रेच्या टायमाला मरणाची सगळे आवड होते किती मटण खातात तुम्ही रोजच मटण खाता आत्म्यांना कसं सांगू आम्ही रोज खात नाही मटण म्हणजे खातो पण थोडस खातो पण सगळ्यांना वाटत की जास्त आणलं म्हणजे पोटभर खाते की पण जेवढं खायचं तेवढंच खाणार तर चला आता मी थोडासा भात घेतलाय माझं तर पुढं अगोदर भाकरीनं भरलंय पुढं आणले भात भाजीला द्या मटण दे त्यांना त्यांना अगोदरच मटण कालवणातलं घेऊन बघा आधी तेवढं तिखट लागतोय का भात नाही तिखट कसलं मी म्हणून तर मी म्हणणार तुम्हाला भाऊसाठी मी तिखट करत नाही भात एक नंबर फॅन्टास्टिक झालाय कालवण तिखट झालं आळणी झालं मी तिला सांगितलं भात एक नंबर फॅन्टास्टिक झालाय पण बिर्याणी भात आहे मोठ्याच्या कोणचा भात बनवलेला दम बिर्याणी मोठ्याचा आव्हान दम बिर्याणी बनवली होती ती वेगळी टेस्ट लागत होती ह्याची वेगळी टेस्ट लागते पण खायला ती पण चवदार होती ही पण चवदार म्हणत्या तुझ्या वाढदिवसाच्या पार्टीतली बिर्याणी आता चालू आहे खायला तर झाली बघा आमची पार्टी बिरटी बिर्याणीची पार्टी मोठ्याचा वाढदिवस होता ती तिकडं पुण्याला सेलिब्रेशन करतात तिथं आम्ही पार्टी करतोय तर चला बाय व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा हा मोठ्याला बोल की